नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पोलीस भरती 2024 ची तयारी या ठिकाणी करतो आहे. 2023 चे पेपर्स आपण बघतोय. मराठी जीके गणित बुद्धिमत्ता अभ्यास कट्टा नावाचं ऍप तुमच्या समोर आहे. आजचा पेपर बरंच काही तुम्हाला नवीन शिकवेल असं माझं मत आहे. आवळा यामध्ये मुबलक प्रमाणावर आढळणारं आम्ल कोणतं बघा. तुम्हाला जीवनसत्व नाही विचारलं, तुम्हाला ऍसिड विचारलं की आवळ्यामध्ये कोणतं ऍसिड आहे. ऍसिटिक, सायट्रिक, ऑक्झॉलिक यापैकी नाही. बघा आवळ्यामध्ये आढळणार ऍसिड कोणतं. प्रश्न भारी आहे. ऍसिटिक नाही, सायट्रिक नाही, ऑक्झॉलिक नाही, मग कोणतं. ऍस्कॉर्बिक ऍसिड माहिती आहे तुम्हाला. ऍस्कॉर्बिक आवळ्यामधलं. ओके राहता मळेपणा जीवनसत्वाचा अभाव हा ठरलेला प्रश्न आहे. म्हणजे अ च्या अभावी रातांदळेपणा, ब च्या अभावी बेरी बेरी, क च्या अभावी स्कर्वी, ड च्या अभावी मुर्दूस. हे चार तुम्हाला पाठच करून ठेवायचे. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना आम्ही काय म्हणतो. कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट. कॅन्सर, कॅन्सर संदर्भातला डॉक्टर त्यांना मी ऑन्कॉलॉजिस्ट असं म्हणतो आहे. पुढे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. कृत्रिमरित्या आम्ही फळं पिकवण्यासाठी वापरतोय त्या द्रव्याला आम्ही काय म्हणतोय. कॅल्शियम कार्बाइड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट. कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी आम्ही काय वापरतो. ज्याला की बंदी घातलेली आहे कॅल्शियम कार्बाइड आपण त्याला म्हणतोय. खालीलपैकी कोणता धातू आहे जो पांढरं सोनं म्हणून ओळखला जातो. चांदी, लिथियम, ॲल्युमिनियम, कॉपर, तांबे. पांढरं सोनं आम्ही कशाला म्हणतो आहे. लिथियमला आम्ही पांढरं सोनं असं म्हणतो आहे. चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आहे. मग चॅट जीपीटी कशाचं लघुरूप आहे, कशाचं संक्षिप्त फॉर्म आहे, त्याचा फुल फॉर्म काय असा तुम्हाला प्रश्न आहे. आणि हे लेटेस्ट मधला आहे, हे तुम्हाला येत राहणार आहे. चॅट जनरेटिव्ह, जेनेरिक, जनरल, प्रो ट्रेन ट्रान्सफॉर्मर, ट्रेनिंग टूल. काय म्हणते. चॅट जनरेटिव्ह, प्रो ट्रेन ट्रान्सफॉर्मर, चॅट जीपीटी. तंबाखू मधील हानिकारक रसायन कोणतं बघा. बरं निकोटीन, नायट्रोजन, क्लोरीन, हायड्रोजन. तंबाखू मध्ये काय आहे सगळ्यांना माहित आहे ते निकोटीन आहे. सायनाइड या जहाल विषारी औषधाचं रासायनिक नाव काय हा प्रश्न थोडा अटके. हा म्हणजे जनरल पोरांना माहित नसतो, थोडा अभ्यासवाले जे आहेत त्यांना कळेल. सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, प्रुसिक ऍसिड. सायनाइड हे जहाल विषारी आहे, माणूस डायरेक्ट इंड. प्रुसिक ऍसिड आपण त्याला म्हणतो आहे. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हटलं जातं. पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी यापैकी नाही. 9 नंबरचा प्रश्न आहे. मानवी शरीरातील कोणत्या रक्तपेशी आहेत ज्यांना आम्ही संरक्षक पेशी असं म्हणतो आहे. पांढऱ्या रक्तपेशींना संरक्षक रक्तपेशी असं म्हटलं जातं. मानवी शरीरामध्ये कोणतं द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळतं आहे. हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन. सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणार सर ऑक्सिजन आहे का. ऑक्सिजन काही विषय नाही. काबीळ हा रोग कोणत्या अवयवाला होतो बघा. काबीळ हा घातक असा रोग आहे. जठर, यकृत, आतडी, मोठी आतडी. काबीळ मित्रांनो यकृताला अर्थात लिव्हरला होणारा हा रोग आहे. मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात. 1, 2, 22, 46 बघा. लिंग गुणसूत्राच्या जोड्या किती असतात असं तुम्हाला विचारलंय. आणि 1 असते लिंग गुणसूत्राची जोडी. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला. चार्ल्स डार्विन, वॅटसन, रॉबर्ट हुक, जेम्स वॅट. बघा उत्क्रांतीवाद कोण मांडतोय. चार्ल्स डार्विन मांडतोय. स्पायरोगायरा हे कोणतं शैवाल आहे. हरित, मृत, शाखायुक्त यापैकी नाही. स्पायरोगायरा म्हटलं की आम्हाला हरित शैवाल लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. स्पायरोगायरा हे टिंबटिंब शैवाल आहे. हरित, मृत, शाखायुक्त यापैकी नाही. स्पायरोगायरा म्हटल्या बरोबर आम्हाला कळायला पाहिजे कारण की गाजलेलं शैवाल आहे. हरित शैवालामध्ये आपण याला मोडतो. कोणता आजार जो संसर्गजन्य आहे. मधुमेह, अस्थमा, कॅन्सर, गोवर. बघा संसर्गजन्य आजार. मधुमेह हा एक थोडासा अनुवांशिक पद्धतीचा आजार आहे. अस्थमा सुद्धा त्यामध्ये जातो. कॅन्सर हा अनियंत्रित पेशींची वाढ आहे त्याच्यामुळे होतोय.
राहिला विषय गोवरचा. गोवर हा संसर्गजन्य असा आजार आहे. मित्रांनो, पोलीस भरतीची 17,000 जागांसाठीची नवीन खाकी बॅच तुमच्या समोर आहे. अभ्यासकट्टा नावाचा ऍप आहे, लोगो तुम्ही बघताय. तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह रेकॉर्डेड सेशन, PYQ नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. पुढे आहे न्यूरोलॉजी. ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? हाडांचा अभ्यास, दातांचा अभ्यास, चेतासंस्थेचा अभ्यास, प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. बघा, 16 नंबरचा प्रश्न आहे. न्यूरोलॉजी म्हटलं की तुम्हाला चेतासंस्था लक्षात ठेवायची आहे. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन, डार्विन, गॅलिलिओ, आइन्स्टाईन. 17 नंबरचा प्रश्न आहे. ऊर्जा सापेक्षता सिद्धांत म्हटलं की आइन्स्टाईन आहे. सूत्र काय मांडलं? आइन्स्टाईन काय म्हणताय? ऊर्जा सापेक्षता म्हणजे काय हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? रासायनिक ऊर्जेचं विद्युत, यांत्रिकचं विद्युत, विद्युतचं यांत्रिक, प्रकाशचं विद्युत. विद्युत जनित्र आहे, ऊर्जा रूपांतरण आहे, कशामधून कशामध्ये होत आहे. यांत्रिक ऊर्जा जी आहे ती विद्युत मध्ये रूपांतरित होते, आपण त्याला जनरेटर म्हणतो. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? मुंबई, दिल्ली, पंतनगर, पुणे. 19 नंबरचा प्रश्न आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आपण ज्याला म्हणतोय, ती पुणे या ठिकाणी आहे. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे म्हणले असते? मी तुम्हाला एक शॉर्टकट दिलं होतं बघा, पिताजी. पितळ जस्त आणि तांबे यापासून बनलेलं संमिश्र आहे. वाक्याचा प्रकार ओळखा म्हटले तुम्हाला, जो मेहनत करेल तो यशस्वी होईल. जो तो मिश्र, संयुक्त, केवल, उद्गारार्थ. 21 नंबरचा प्रश्न आहे. जो मेहनत करेल तो यशस्वी होईल, मिश्र वाक्य आपण याला म्हणतो आहे. समास ओळखा. चक्र पाणी, चक्र आहे पाणी तर ज्याच्या असा तो, म्हणजे चक्र ज्याच्या हातात आहे असा तो कृष्ण आपण ज्या असं म्हणतो. मग असं तिसऱ्याबद्दलच बोध होत असेल, तिसऱ्या व्यक्तीचं वर्णन असेल तर कर्मधारे द्विगु समाहार बहुव्रीही, त्याला आम्ही बहुव्रीही समास असं म्हणतो आहे. विशेषणाम ओळखा असं सांगितलंय तुम्हाला. सचिन, लेख, पुस्तक, श्रीत्व. 23 नंबरचा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला दिलेलं नाव सचिन विशेष नाम आहे. योग्य जोडी ओळखा. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, उपकार जाणणारा कृतज्ञ, उपकार विसरणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतार्थ. खरं म्हणजे दोन शब्द तुम्हाला वारंवार विचारला, एक कृतज्ञ आणि एक कृतघ्न. जो उपकार विसरणारा आहे त्याला आम्ही कृतघ्न म्हणतो आणि उपकार जाणणारा आहे त्याला आम्ही कृतज्ञ असं म्हणतो. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेन, बघा, साधा भविष्य, अपूर्ण भविष्य, रीती भविष्य, पूर्ण भविष्य. 25 नंबरचा प्रश्न आहे. जात असेल म्हटले भविष्यात क्रिया घडत असेल, अपूर्ण भविष्य काळ आपण त्याला म्हणतोय. भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निरर्थ गोष्टी, भाषण चातुर्य, गप्पा गोष्टी, जातक कथा. 26 नंबरचा प्रश्न आहे. भाकड कथा म्हणजेच निरर्थक गोष्टी. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कविताची बहीण हुशार आहे, पंचमी, षष्टी, तृतीया, प्रथमा. बघा, चाचीचे ज्या ठिकाणी वापरलं जातं त्याला आम्ही काय म्हणतोय? चाचीचे किंवा झाजी झे, ज्यामध्ये संबंध दाखवला जातो आहे त्याला आम्ही षष्टी विभक्ती असं म्हणतोय. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बघा, तात्पर्य कसा लिहायचा तुम्हाला माहिती? 3 तर येतच नाही, 4 येत नाही, तात तसं नसतंच. इथे तात्पर्य झालं, तात्पर्य असं पाहिजे. जबर म्हणजे काय? दरारा, धोका, दृष्ट, निर्विकार. 29 नंबरचा प्रश्न आहे. जबर असणे, एखाद्याबद्दल एखाद्यावर दरारा असणे आपण ज्याला म्हणतोय. संधी सोडवा. अरुणाचल प्रदेश, प्रदेश नाही पण अरुणाचल हे नाव आहे. अ प्लस अ बरोबर आ असा जो सोर संधी होतो त्याच्यातला हा प्रकार आहे. अरुण अधिका अचल, अरुणाचल. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी सिनेमा पाहतो, बघा. आता इथे मी करता आहे, सिनेमा कर्म आहे, पाहतो क्रियापद आहे. सकर्मक, अकर्मक, प्रयोजक, शक्य काय आहे या वाक्यामध्ये? कर्म आहे, याला आम्ही सकर्मक क्रियापद असं म्हणतोय. शुद्ध शब्द ओळखा. निर्भत्सना, निर्भत्सना, निर्भत्सना कसा? बघा, तुम्हाला माहिती दीर्घ निब तर नसतोच. निभत्सना डी नाही, निर्भत्सना इथे ए नंबरचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हातावर तुरी देणे, फसवून सुटका करून घेणे, तुरीची भाजी शिजवणे, पोट भरून खाणे.
हातावर तुरी देणे म्हणजे काय? ते तुरीची भाजी पोट भरून खाणे ते नाही. कसावून सुटका करून घेणे आपण त्याला म्हणतोय. द्रविडी प्राणायाम म्हणजे काय? योगा ध्यास केवळ देखावा साध्या बाबींमध्ये गुंतागुंत मोठी चूक करणे द्रविडी प्राणायाम. प्रश्न भारी आहे. योगाभ्यास तसं दिसतं तसं नसतं हे देखावं वगैरे ते नाही साध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे एखादी सोपी गोष्ट आहे त्याला आणखी अवघड पद्धतीने करायचं. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडते? जोडली तिने खरं म्हणजे जोड पुणे अहमदाबाद मुंबई अलाहाबाद अहमदाबाद मुंबई बेंगलोर पुणे बेंगलोर. 41 नंबरचा प्रश्न आहे. मुंबई अहमदाबाद मध्ये पहिली बुलेट ट्रेन कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळालेलाच नाही? हा प्रश्न कॅन्सल केला होता. दोन व्यक्तींना भारतरत्न भेटलाय. आता सगळ्यात महत्वाचं तुमची आयडिया आहे की पाच व्यक्तीच्या लेटेस्ट मधल्या त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. कोणाला कशासाठी भेटला तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके त्यामध्ये मग कर्पूरी ठाकूर असेल लालकृष्ण अडवाणी असतील एम एस स्वामीनाथन असेल आणि इतर नाव. 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता हा महाराष्ट्र भूषण सुद्धा तुम्हाला 22 नाही आता 2023 मला सांगा तुम्ही. चला सध्याचे सरन्यायाधीश तुम्हाला माहिती धनंजय चंद्रचूड आहे 50 आहेत महाराष्ट्रातील आहे. एसटी बस प्रवास हे चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला येत राहणार पुढच्या परीक्षांना. ते त्या वेळेचं तुम्ही लक्षात ठेवायचं इथे 50% हे लेटेस्ट मधलं म्हणजे तेवढं महिना भारतले जीके साठी करंटसाठी ते आहे. डॉक्टर आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबईमध्ये कुठे होणार आहे? इंदू मिल की जुहू चौपाटी. बस दोन्ही पैकी एक सांगा. तिसरं वाटलं तर तुम्हाला इथे दादर. बघा भव्य स्मारक कुठे होणार आहे? इंदू मिल या ठिकाणी होणार आहे. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो हा पहिला मुद्दा तो आहे. आणि कोणाच्या स्मृती दिनी? मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज सुरेश भट बाब बोरकर. 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय? मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रत्यर्थ. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल तुम्हाला विचारले जे रमेश बैस आहे. ठाण्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही. ज्या जिल्ह्यातून आहात तिथलचे पालकमंत्री मला सांगा. किंवा तुम्हाला ज्या जिल्ह्यात पेपर द्यायचा तिथलचे तुम्हाला करून ठेवायचे. महिला आयपीएल 2023 विचारली होती. तुम्हाला लेटेस्ट मध्ये आयपीएलच्या स्पर्धा विचारतील. इथे मुद्दा आहे पोलीस दलातलं सर्वोच्च पद. आता सध्या त्या पदावर कोण आहेत त्यांची विशेषता काय आहे त्या पहिल्या महिला आहेत का ते मला सांगायचं आहे. नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये. पोलीस महासंचालक त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेही सांगा. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती नेमली. बघा करंटचे प्रश्न कसे येतात पोलीस भरतीला ते तुम्हाला इथे कळत आहे. केपी बक्षी अनुपम वर्मा प्रवीण कुमार राजू बाबा सरकारी कर्मचारी तुम्ही होणार आहात. तुम्ही त्यासाठी अभ्यास करताय ते माहीत असलं पाहिजे. केपी बक्षी पुढे आंध्र प्रदेशची नवी राजधानी तुम्हाला विचारली हे तेव्हाचा चर्चेतला मुद्दा. आता लेटेस्ट मधले मुद्दे तुम्हाला विचारले जातील. विशाखापट्टणम उत्तर होतं. बाराचित्ते दक्षिण आफ्रिका देश होता. आता नवीन नवीन तुम्हाला या ठिकाणी आता सिंगापूर तिकडे आपलं दुबई मध्ये यूएई मध्ये एक नवीन मंदिर बांधलं गेलंय. बघा त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अयोध्या मंदिरावर प्रश्न येतील. आता यंदाच्या 2024 घडामोडी थोडे वेगळे आहेत. राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस 108 विचारला तुम्हाला 190 लक्षात ठेवायचंय. हे नागपूरला होतं. काही गोष्टी महाराष्ट्रात घडत असतील तर ते जास्त महत्वाचे आहे. देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा बघा आणि महामंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यांकन करण्यासाठी कोणतं नियामक एनसीईआरटीने जारी केलं. एनसीईआरटी अत्यंत महत्वाची संस्था आहे शिक्षणासंदर्भातली. पारक स्ट्रेंज पुष्प यापैकी नाही तर त्यांचं पारक हे जे नियामक आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. राष्ट्राध्यक्ष 2023 विचारले. मी तुम्हाला 2024 विचारतो. चला शोधावं लागेल तुम्हाला. शोधा म्हणजे सापडेल. मी तुम्हाला घेतलेले लेक्चर्स त्याच्या नोट्सही दिलेले आहेत. प्रमुख अतिथी त्या त्या वर्षीची माहीत पाहिजे. आता 2024 माहीत पाहिजे. 23 कोण होते ते सांगून देतो. इजिप्तचे होते. त्यांचं नाव तुम्हाला आठवत असेल. G20 घोषवाक्य सगळ्या ठिकाणी तुम्ही बॅनरवर बघितलं असेल. वसुधैव कुटुंबकम. LIC सध्या जास्त चर्चेत आणखी. LIC ही एक मोठी कंपनी. त्याने चांगले रिटर्न दिलेले आहेत. LIC अध्यक्ष सध्याचे कोण लेटेस्ट? इथे प्रश्न आला तेव्हा सिद्धार्थ मोहंती होते. सध्या ते आहे की नवीन झाले ते सांगा. कोसला आणि हिंदू जगण्याची समृद्ध अर्घ या कादंबऱ्यांचे लेखक तुम्हाला माहीत असले पाहिजे. कोसला म्हटलं की भालचंद्र नेमाडे. हिंदू विवाह कायदा कधीचा? भारतीय संसदेचा. 53, 54, 55, 56. 61 नंबरचा प्रश्न आहे. हिंदू विवाह कायदा 1955. 1757 आहे इंग्रजी सत्तेचा पाया रोवला जातोय भारतामध्ये. 62 नंबरचा प्रश्न आहे. प्लासीच्या लढाईने ग्रामगीता कोणी लिहिली असा प्रश्न आहे. संत गाडगे बाबा तुकडोजी महाराज विनोबा भावे लोकमान्य टिळक. 63 नंबरचा प्रश्न आहे. संत तुकडोजी महाराज ग्रामगीता लिहित आहेत. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू आणि बेझंट पंडित रमाबाई सरस्वतीबाई जोशी. 64 नंबरचा प्रश्न होता.
पहिलं आणि ते अधिवेशन कोणतं, कधीचं, कुठे झालं, एनी बिझंट? श्रद्धा गांधी म्हटलं की बस एकच नाव. कोणतं? खान अब्दुल गफार खान. कोणता प्रांत? मला ते सांगायचंय. त्यांच्या संघटनेचं नाव काय? अभिनव भारत मुख्यालय. अभिनव भारतचं जुनं नाव मित्रमेळा लक्षात ठेवा. स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षात ठेवा. ठिकाण नाशिक आहे. आधुनिक भारताचे जनक, त्यांचे विविध वृत्तपत्र, सतीबंदी विरोधात केली त्यांनी चळवळ, त्यासाठी करायला लावलेला कायदा, तो बेंटिंग, सगळं माहीत पाहिजे. राजाराम मोहन रॉय. 1919 जालियनवाला बाग हत्याकांड, ज्यामध्ये खूप सारे जण मारले गेले, रक्ताचा सडा त्या ठिकाणी सांडला गेला. गणेश नेमलं त्यांनी त्यांच्याच बाजूने, इंग्रजांच्या बाजूने दिलं. ओके, सगळं होतं. पण कोण, कोणतं कमिशन? डायर कमिशन नाही, सॉरी, हंटर आयोग. माफी असावी, हंटर कमिशन. आता हा हंटर आयोग आहे ना, तिकडे शिक्षणासाठी सुद्धा एक आधी नेमला होता. तिथे महात्मा फुलेंची साक्षी वगैरे, त्या गोष्टी माहिती आपल्या. घटनात्मक विकास आहे 1919 सुधारणा. काय? मॉन्टेग्यू चेम्सवर्ड, मोडले म्हणतो, आयरविन विलिंग्टन, माउंट बॅटन. 1919 सुधारणा कायदा, त्याला आम्ही काय म्हणतोय? 69 नंबरचा प्रश्न आहे, त्याला मॉन्टेग्यू चेम्सवर्ड म्हणतोय आम्ही. भारत कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? धर्मनिरपेक्ष, साम्राज्यवादी, लोकशाही, प्रजासत्ताक. बघा, 70 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, साम्राज्यवादी नाही. संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं? लोकसभा, विधानसभा, विधान परिषद. संसदेचं म्हटले, ते राज्यसभा आहे. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? 1952 पासून हे पद अस्तित्वात आलंय. तुम्हाला तोही प्रश्न आला. सामुदायिक विकास कार्यक्रमामधून हे पद अस्तित्वात आलं. बीडीओ हे नाव आहे, गट विकास अधिकारी आहे. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघ, धरण नाही खरं म्हणजे नाथसागर हे जलाशयाचं नाव आहे. त्या धरणाचं नाव काय ते मला सांगा. तालुका पैठण आहे, जिल्हा तुम्हाला सांगायचं आहे ज्याचं नाव बदललंय त्या जिल्ह्याचं. छत्रपती संभाजीनगर. सर्वाधिक गंत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्वाधिक गंतेचं राज्य कोणतं हे तुम्हाला माहित असावं. महाराष्ट्रामध्ये इथे मुंबई शहर असं लिहिलं जातं, त्याला मुंबई सुद्धा लिहिलं जातं. मुंबई उपनगर मात्र या ठिकाणी सर्वाधिक गंत आहे. एकलहरी औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. इतर नावं तुम्हाला आठवतात का? नागपूर, ठाणे, नाशिक, भंडारा. एकलहरी कुठे? नाशिक मध्ये आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं, पालघर जिल्ह्याची स्थापना झाली, कधी झाली? बघा, 2012, 2013, 2014, 2015, 1976 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन होते तो ती तारीखही मला पाहिजे. तुम्ही ठाण्यातले असेल तर नक्कीच पाहिजे. सर्वोच्च प्रकरण जगातली, अरवली, काराकोरम, आल्प्स, निलगिरी. जगातली, जगातली ती भारतातच आहे, भारतातून जाते ती काराकोरम. भारत म्हणजे वरती नेपाळ वगैरे तो भाग. कृषीतली पिवळी क्रांती कशाला म्हणतो आम्ही? दूध, मत्स्य, फळ, तेलबिया. 78 नंबरचा प्रश्न आहे. पीत क्रांती आम्ही तेलबिया म्हणतो आहे. संत एकनाथ महाराजांचं समाधीस्थळ कुठे आहे? आळंदी, पैठण, देहू, शेगाव. संत एकनाथांचं समाधीस्थळ पैठण या ठिकाणी आहे. काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प्रश्न भारी आहे. वेगवेगळ्या राज्यातले अणुविद्युत प्रकल्प तुम्हाला जोडायला हवा म्हणून सुद्धा येतं. काक्रापारा गुजरात मधलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अभ्यास कट नावाचा ऍप आहे. ग्रामसेवकची विजयी भाव ब्याच आहे. पुरवठा निरीक्षकची उजळणी ब्याच. आरोग्य सेवक, आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक ब्याच. कृषी सेवकची ब्याच या ठिकाणी आपण बघतोय. पोलीस भरतीची खाकी ब्याच आहे. तलाठीची बेसिक ब्याच आहे. महाटीटीची ब्याच आणि सरळ सेवेची सुपर ब्याच या ठिकाणी तुमच्या समोर आहे. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप वर जायचंय, ऍप डाऊनलोड करायचंय, त्या ठिकाणी आपला अभ्यास सुरू करायचा आहे. आपण या ठिकाणी 95 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बघतो आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पुस्तक घेता येईल. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. चला, थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.